गेल्या महिन्यात देखील आपण सर्वांनी स्वच्छ जे आहे महाराष्ट्राचे विषय आहे त्याच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण त्या विषयी उत्तर दिली. मग उद्योग जगातले 5 महत्वाचे प्रकल्प जे महाराष्ट्राने बाहेर केलेले आहेत या कोकी सरकारमुळे ते असतील. जर आपण कृषी क्षेत्रात देखील जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे तो अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही. कुठेही पंचनामे झालेले नाही. निकष पत्रकासाठी जी उपसमितीची बैठक जी असते ती देखील झालेली नाही. आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्र एकंदर उद्योग जगात असेल की कृषी क्षेत्र असेल जो दोन महत्वाचे सेक्टर असतात इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर हे दोघेही कोलमडत चाललेले आहे. हा भाग चाललेले आहे असतं.
दुसरा टप्पा म्हणजे 16 एजन्सी मुंबईत काम करतात त्यांनी घेऊन काही लोक असे आहेत
जैसे लोगों ने उसका सहा बदले रहे थे, काही लोग आशे जैसे 24 साल से कैटेगरी सरकार तीन बदले रहे, काही लोग आशे जैसे 24 साल तक बहुत बदले रहे हैं, आणि या प्रत्येकाला उत्तर दे हे 25 वर्ष छत्रपती शिवाजी प्रजा समितीने मार्गदर्शक आयोगाचा जे मार्गदर्शक चालवले आहे ते अधिक वर्ष पालकमंत्री म्हणून जी मार्गदर्शक आयोगाचे मुख्य एजन्सी म्हणून केले आहे राष्ट्रवादी प्रजासत्ताक बनले अशा10,000
कोणी शाळा असायला राज्य सरकारची एनओसी पाहिजे पण ती कोणी प्राप्त झाली नाही. मुळात सेम स्कूल असेल, टॅक्टिकल अर्बनिझम असेल, अंधेरी घाटा लिंक रोडचं आमचं काम असेल, फुटपाथ लिंक करण्याचं काम असेल, माहीचा किल्ला लिंक करण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर कमी केल्यानंतर प्रश्न हा सोडतो की मुंबई महानगरपालिकेत आजकाल महापौर असताना, नगरसेवक असताना, कुठची कमिटी असताना जेवढी उघडमोडणी होत आहे ती कोणामुळे होत आहे, कोणाच्या आदेशावर होत आहे? खरंच तो ह्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहे का? त्याचा त्याचा वेगळा काही अधिकार असतो की नसतो? आणि मग हा पैसा जो मुंबईच्या अंतर किंवा एवढ्या वर्ष जपून वापरला तो कसं वापरला? आपण मुंबईची व्यक्ती बघा आणि इतर शहरांची बघा, ठाणे राष्ट्रीय चालू असतो.
सावरकर को लीजिए कोई बोलते हैं कि सूचना में जैन जैन पर जो कर दो
तो
धन्यवाद।